नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांना लाखो रुपयांनी गंडवणाऱ्या तिघांना शहर पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. अटकेतील आरोपींमध्ये बल्लारपुरातील एक व उत्तर प्रदेशातील लखनौ येथील दोघांचा समावेश असून त्यात एक महिला आरोपी आहे. त्यामुळे सुशिक्षितांची फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळीचा सक्रिय असल्याचा संशय जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणातील काही आरोपी बसाळ झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. मागील काही दिवसांपूर्वी चंद्रपूर महानगरासह जिल्ह्यातील काही बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवण्यात आले. त्यांच्याकडून लाखो रुपये घेतले गेले पण नोकरी दिल्या गेली नाही. नोकरीबाबत वारंवार विचारणा केली असता त्यांनी टाळाटाळ केली. त्यानंतर लालपेठ येथील फसवणूक झालेल्या एका युवकाने याबाबतची तक्रार शहर पोलीस ठाण्यात नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरण गांभीर्याने घेतले. तपासाची चक्रे जलद गतीने फिरवली. तपासादरम्यान बल्लारपूर येथील एकाला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता उत्तर प्रदेशातील काही आरोपींचा यात सहभाग असल्याची बाब समोर आली. त्यानंतर पोलिसांनी उत्तर प्रदेश गाठून लखनौ मधून दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुधाकर अंबोरे करीत आहे. दिनांक 21/6/2021 ला पोलीस स्टेशन चंद्रपूर येथे रेल्वेत नोकरी लावून घेतो असं आमिष दाखवून फसवणूक केल्याची तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारदारांच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंद करण्यात आला आणि यातील तिन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. यापुढे लोकांनी अशा पद्धतीच्या आमिषाला बळी पडू नये असे आमच्याकडून सर्वांना विनंती करण्यात येते. यामध्ये आत्ताच्या परिस्थितीमध्ये एक फिर्यादीच्या तक्रारीवरून 3 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. परंतु यामध्ये अधिक तपास करून यामध्ये अजून कोणाची फसवणूक आपल्या जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात झाली आहे का याचा पण तपास करण्यात येत आहे. तसेच या आरोपींमध्ये अजून यांच्या मागे कोणी आहे का व यामध्ये कोणतं रॅकेट आहे का यासंबंधीचा सखोल तपास करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.